नमस्कार मित्रांनो ऑडिझम आणि पालकत्व तर काही पालक आपल्या मुलांना लहानपणीत मोबाईल देतात किंवा जी मुलं खूप हट्ट हट्ट करतात मुलं खूप रडतात त्यांच्यावर टॅब देणे किंवा मोबाईल सध्या देत असतात तर ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे सर्वप्रथम मी पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी थोडा संवाद वाढवा त्यांच्याशी बोलणं वाढवा पा जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये मोबाईल किंवा टॅब देतात तेव्हा दोन संभावना असतात एक जर तुमचं मूल ऑटिस्टिक किंवा ऑटिझममध्ये असेल तर त्याचा आजार वाढण्याची खूप जास्त शक्यता असते कारण ऑलरेडी कारण आधीच ते स्वमग्न या अवस्थेमध्ये आहात आणि जेव्हा तुम्ही त्यांना टॅब किंवा मोबाईल देता तेव्हा त्यांचं ते संभाषण किंवा बाहेरच्या जगाशी जो सम, जो बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क यायचा संपर्क येण्याचे चान्सेस असतात ते, ते पूर्णपणे कमी होतात आणि ते ते स्वमग्न अवस्थेमध्ये सर्वात जास्त असतात किंवा दुसरी शक्यता अशी असते की जेव्हा तुम्ही त्यांच्या हातात सतत मोबाईल किंवा टॅब देता तुम्हाला असं वाटतं की मी मोबाईल लावून दिला मी टॅब दिला एक व्हिडिओ लावला की मूळ शांत बसतं आणि ते जेवतं तर असं अजिबात नाही आहे कारण सतत ते त्या एक आभासी दुनियामध्ये जाऊन त्यांना व्हर्च्युअल ऑटिझमसुद्धा निर्माण होऊ शकतो तर कृपा करून हे लक्षात घ्या लहान मुलं रडत असेल किंवा हट्ट करत असेल किंवा त्यांनी जेवण्यासाठी त्यांना मोबाईल किंवा टॅबचा अतिरिक्त वापर पूर्णपणे टाळावा किंवा त्यांच्या हातात मोबाईल देऊच नका जेणेकरून जे ऑटिझम मुलं आहेत ते थोडे त्यातनं बहण्यास मदत होऊन जाईल आणि नॉर्मल मुलं आहेत ते व्हर्च्युअल ऑटिझममध्ये जाणार नाहीत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल याला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला होमिओपॅथी आणि इतर आजाराबद्दल अजून माहिती हवी है असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रांशी शेअर करा धन्यवाद